पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला महाराष्ट्रातून भाजपचे अनेक कार्यकर्ते येणार आहेत आणि तयारी कशी चाललेली आहे आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र भाजप प्रदेशचे सरचिटणीस सुजित सिंग ठाकूरजी आपल्यासोबत आहेत, आमदार सुद्धा आहेत ते. सुजितजी, मला सांगा की मोठा शपथविधी सोहळा होणार आहे, जगभरातून लोक येणार आहेत, महाराष्ट्रातून किती लोक येणार आहेत, कशी तयारी करण्यात आलेली आहे? माननीय नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या संख्येने पदाधिकारी नेते येणार आहेत. कार्यकर्त्यात उत्साहच नाही तर आनंदाचं भरती आलेली आहे. मात्र महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात यावेळेस दुष्काळाची तीव्रता अधिक आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या होत्या किंवा आनंद साजरा करा, मात्र फार अतिरेक त्याचा होऊ देऊ नका. त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावर त्या पद्धतीने मर्यादित स्वरूपात दुष्काळाची जाणीव ठेवून हा आनंद साजरा केलेला आहे. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. दुष्काळाची जाणीव ठेवून आनंद साजरा केलेला आहे, परंतु दिल्लीमध्ये उत्साह आहे आणि शपथविधी सोहळा संपूर्ण जग बघणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील हे भाजपचे नेते सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी दिल्लीमध्ये येऊन ते प्रत्यक्षदर्शी राहणार आहेत या सोहळ्याचे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.